काही काय महोत्सवाच्या निमित्ताने उत्सवाच्या निमित्ताने एस एम जोशी फाउंडेशनमध्ये आहोत आणि ग्रेट महान असं जे व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे बघून आम्ही शिकलोय काम करतोय अशा मनीषाताई कार्यकर्ते बरेच आहेत मिलिंद भाऊ तिकडे येतं आणि खूप दिवसांनी म्हणजे कोरोनाच्या नंतर तर आमच्या गाठी भेटीच नाहीत त्याच्यामुळं असं वाटायलं की लय वर्ष मिठ्या मारायला म्हणजे आणि 2 वर्षानंतर आम्ही भेटतोय असं वाटायला पण आता असं वाटायला की हा काळ प्रचंड वनवासाचा गेलेला सारखा असं वाटायला लागला आहे की मिलिंद भाऊ कुठे गेले अरे हे आहेत मिलिंद भाऊ आणि आजचा जो हा उत्सव आहे उत्सव लोकशाही उत्सवाच्या निमित्तानं आपल्याला एकच मिनिट आम्हाला सांगा माहिती लोकशाही उत्सव 2003 साली सुरू झाला पुण्यात गुजरातच्या 2002 साली जी शासन पुरस्कृत मानव संहार झाला होता अल्पसंख्याकांवर अन्याय अत्याचार झाले होते तर त्यानंतर धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही ही आपल्या राज्यघटनेतील महत्त्वाची मूल्य रुजावीत आणि सांस्कृतिक माध्यमातून लोकशाहीच्या मुद्द्यांची चर्चा व्हावी यासाठी हा उत्सव सुरू झाला आणि या उत्सवाच्या निमित्तानं आज राज्यस्तरीय राज्यात म्हणजे ज्या काही संस्था संघटना कार्यकर्ते काम करतात कार्य करतात त्या सर्वांना घेऊन हा एस एम जोशी फाउंडेशनच्या आवारामध्ये ही मीटिंग आहे आणि पुढच्या 2 दिवसातसुद्धा महिलांच्या प्रॉपर्टीच्या संदर्भातले जे काही कायदे आहेत हक्काच्या संदर्भातले मानवी मूल्यांच्या संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या संदर्भाने सुद्धा खूप मोठी चर्चा होणार आहे आणि आपणसुद्धा म्हणजे या निमित्तानं मी अपडेट्स आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवेन थँक्यू